आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा। जळगाव मनपाच्या वतीने थकीत भाडे असलेल्या गाडेधारकांच्या विरोधात गाडे सील करण्याची मोहीम मनपाच्या वतीने राबवण्यात येत आहे। मात्र मनपाच्या वतीने आकारण्यात येत असलेले भाडे सर्वसामान्य गाडेधारकांना परवडणारे नसल्याने ते कमी करून मिळावे आणि गाडे सील करू नये या मागणीसाठी भास्कर मार्केट येथील गाडेधारकांनी अर्धनग्न होत आंदोलन केले आहे। जळगाव मनपाच्या वतीने थकीत गाडेधारकांच्या विरोधात गाडे सील करण्यात येत आहे। याचा निषेध करण्यासाठी शहरातील 16 मार्केटमधील 2000 गाडेधारकांनी बेमुदत बंदचं आवाहन करीत मार्केट बंद ठेवले आहे। गाडेधारकांवर आकारण्यात येणारे भाडे हे लाखो रुपयांचे असून ते सर्वसामान्य गाडेधारक भरू शकत नसल्याने त्यामध्ये सवलत मिळावी अशी गाडेधारकांची मागणी आहे। पहिले भास्कर मार्केटचा वर्षाला 5000 रुपये भाडे होते, ते भाडे वाढून 1,00,000 रुपये वर्षाचे करून टाकले आहे। असे दर जगात कोणत्याही हिशोबाने नाही। एक 6x8 गाळा आहे, त्याचं एक वर्षाला 1,00,000 रुपये भाडा असं लावलेलं आहे। इथले गाळेधारक हे पोटा हातावर काम करून पोट भरणारे आहेत, जे इथं आपलं उदरनिर्वाह करत आहे त्यांना जर असे अवाजवी बिल लावले जातील तर ते कुठून भरतील। आज आम्ही जो अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे त्याचा उद्देश असा आहे की आम्हाला नगरपालिकेने आज अर्धनग्न करून टाकलंय। जर त्यांनी आमच्याकडून भाडे वसूल केले आणि जर आमच्या दुकानाला सील लावलं तर आम्ही पूर्ण नग्न होऊन जाणार आणि आमचे जे परिवार आहे ते पण उघड्यावर येणार आहे। त्याचा निषेध म्हणून आणि त्यांना या गोष्टीची जाणीव व्हावी की हे गरीब आणि जे दुकानदार गाळेधारक आहे यांचे इतकं 1,00,000 रुपये वर्षाची कमाई पण नाही आहे। जर त्यांची वर्षाची 1,00,000 रुपये कमाई नाही आहे तर ते आपले 1,00,000 रुपये वर्षाचे कुठून भरणार, हे कोणीही विचार करायला पाहिजे। हे आम्ही नम्र विनंती करतो शासनाला आणखी नगरपालिकाकडे की आम्ही सर्व गाळेधारक पैसे भरायला तयार आहोत, पण त्यांनी वाजवी आणि हिशोबाने पैसे लावून द्यावेत। या मागणीकडे शासनाने आणि महानगरपालिका प्रशासनाने लक्ष वेधून घेण्यासाठी गाळेधारकांनी आपली दुकाने बंद ठेवत अर्धनग्न आंदोलन केले आहे। जळगावहून जकी अहमद सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।